माझी सही या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला आता घरातलं सगळं काही आवरलंय आणि आता मी भाऊच्या घरी चालले. तर आज भाऊबीज, तर तुम्हा सगळ्यांना भाऊबीजच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता यांना फराळ पाणी आईने भरून सगळं ठेवलेलं आहे. आता मी निघाली आहे, तर साईच्या पप्पांना सुट्टी, तर ते सोडवत आहे. साई पण मस्तपैकी रेडी झालेली आहे. तर मी त्या दिवशी साडी घातली, दिवाळीलाची घातली ती, आणि मस्तपैकी रेडी झाली आहे. तर चला आता निघते, लगेच येणार आहे कारण साईचा बर्थडे आहे. हॅलो, तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर घरनं डायरेक्ट केली मी मम्मीकडं न जाता ह्या मॉलमध्ये आली आहे. तर सौरभ त्यांच्यासाठी ना मला एक असं छोटंसं मस्त गिफ्ट घ्यायचं होतं. तर दिवाळीला आपण ना काही ना काही घेतच असतो. तर सईचे पप्पा चाले होते मला सोडवायसाठी, आणि आल्या आल्या सई ना शंकरपाळे खाण्यासाठी बसली आहे, कारण मम्मी ना मस्त गरमागरम शंकरपाळे करत होती आणि आम्ही आले होते वय ना त्याचे मस्तपैकी तळून पण झालेले होते. आणि सईला ना शंकरपाळे खूप जास्त आवडतात. माझ्या माहेरी आलेली आहे, तर सगळ्यांना माझं माहेर पण माहीत आहे. आणि आता मावशीच्या घरी जायचे, मामाच्या घरी जायचे, तर त्या पहिले ना सौरभचं औक्षण करून घेते. तर सौरभ आणि मम्मी मार्केटला गेलेले, तर मी आता वेळ एक दीड तास झाला मी आलेली आहे. तर आल्यानंतर थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि आता मी तयार झाली परत. आता सौरभचं औक्षण करू, नंतर मावशीच्या घरी जाती, त्यानंतर मामाच्या घरी जाती. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, खूपच मस्त असा भाऊबीजचा व्हिडिओ होणार आहे. तर आता पहिले ना मी मावशीकडे चालले, तर अण्णाला ना अण्णाचं औक्षण करते, मग सौरभचं करे, कारण तिकडे पूजा करते. तर तिने कॉल केला होता, तर तू येऊ का मी साई इकडेच येऊ का मम्मी काय धोका बांध तिला. मन इडा पिडा जाऊ दे, इडा पिडा जाऊ दे, बैसरा जाऊ दे. म्हणजे आपली जिंदगी आणि खोला काय बघा मम्मीसाठी का भावासाठी घेते आपण, मग भावांना काही घेऊ त्यापेक्षा मम्मीच यूज होईल.
मस्त आहे, मस्त आणल्या. मी दुसरे घेत होते का, तर ते बोलत्या नाही तिच्या मावशीला येऊ जाईल म्हणे किचनला. आता बिर्याणी केली कोणी ते वरच प्लेट मिळत आहे. छानला मस्त आणले प्रियंकाने माझ्यासाठी गिफ्ट. हा अन्नासाठी लागत पण ते आता मावशी नाही तोच खाईल त्याच्यामध्ये बिर्याणी. तर त्यानंतर आम्ही मस्त पैकी असं फोटोशूट केलं. तर पूजाला पण सौरभला औक्षण करायला यायचं होतं, तर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही सगळे ना परत मम्मीकडे आलो. तर पूजाही आली आणि आता सौरभचं औक्षण करायचंय. तर आता ना अन्नाचं औक्षण करून आले, आता सौरभ भाऊचं औक्षण करतो. माझ्या तिन्ही बहिणी आलेल्या वरती पूजाही आलेली. आता सौरभ भाऊचं गिफ्ट ते पण आहे ना भावासाठी नाही मम्मीसाठीच यूज आहे. त्यांची बायको यूज करायला लागत आम्हाला भावासाठी नाही बहिणीसाठी राहत. आता बहिणी नाही त्याच्या मम्मीसाठी धर बक्का आहे. मम्मी नाही मम्मी जोपा करायला मोठ कारण आधी थोड्याच आधी छापलं मॅडम इकडे भाऊ सई भावासाठी दिवाळीचा फराळ आणले खाऊ नको सगळं. काल आले गे घरी हे नको ते नको ते नको हे तर कसं एवढं ठेवू त्यांचं. आता आपण फोटो काढू का थोडे फोटो फोटो व्हिडिओ मॅचिंग मॅचिंग दिसतंय बर का. खाली बस अशी बस थोडी पुढे सरक भाऊची शेजारी छकुल्या आज मी गोरी दिसतील मोती लावा ना प्रत्येक काय करतात मोती लावला ना झाले सगळे यांचे ड्रेस होते ना कुठे गेले. हा ड्रेस ड्रेस आम्ही छकुली त्यांना ड्रेस आणले हो का. हे पण हे पण थंबी देते ओपन करून इकडे सोनीला बॉबीच भेट आणि छकुलीला दोन दोन भेट वस्तू छकुली छकुली सगळ्यांची फेवरेट आहे ना. दिलदार आहे का ग छकुली. हे दाखव ना कसे घेतले हो ओपन करून बस कसे तुम्हाला आवडले का कसे आवडले असेल तर
आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. चपलीसाठी दोन दोन आहे चपला, मस्त आहे ना. मला अंशू चले आवडलं होतं, अंशूचं पण असंच छान आहे मस्त. आमचं झालं पण आहे ना. मग भावांसाठी काय घ्यायचं? भावांना खूप कपडे झाले, दुसरं काय घेणार? बघ बघ मम्मीने पुढच्या वर्षी आमची बहिणी खोल, या वर्षी तू खोल. तुम्ही घेतलं का तुमच्या भावांसाठी? आमचा भाऊ बरे, आमचा भाऊ खूप आहे. तुझा भाऊ आमचा पण खूप आहे पण आणावं लागत. आमचा भाऊ जाईल आम्हाला विचारील तुम्ही काय आणलं, मग काय करायचं? मग तुम्ही उत्तर द्यायचं, आमच्या भाऊ जाईल आम्ही डायरेक्ट वस्तू दाखवू. हे बघा आम्ही हे आणलं या वर्षी 2023 आहे ना, 2023 भाऊ बीज गिफ्ट. भारी वाटलं ग हे माझं. हे माझं काहीच चॉईस नाही, प्रत्येकाला घरात काहीतरी उपयोगी असं घेतले. हे तुमच्या जावे यांची चॉईस आहे सगळं. म्हणजे तुझ्या मम्मीला हे यूज होईल आणि तुझ्या आता तायमावशीला किचन साठी हे यूज होईल. म्हणजे हे तुझ्या तायमावशीला काहीच यूज होणार नाही, दिसणार नाही तुझ्या तायमावशीची भाजी. खुश झाली माझी मम्मी खुश. मी एकदा ऐकलं होत त्यामुळे मग. अजून शू साठी पण सौरभ खरंच दुकानात आम्ही गेलो. तर चला आता आहे ना सौरभ भाऊचं मग ऑक्शन झालं आणि माझ्या बहिणींनी पण केलं, तर आता आम्ही ना मामाच्या घरी चाललो आहे. आमच्या मामाचं घर खूपच जवळ आहे, आता आम्ही पायीच चाललेलो आहे. आणि मम्मी आजचा लुक दाखवते. मम्मी बघ इकडं सिंपल आहे पण छान दिसते, मस्त दिसते मम्मी. आज खूप दिवसाची दिसली नाही ना तू, माझ दाखवते. मला खूप काम होते, आताशी थोडे निवंत झाले, तरी नातीचा बर्थडे आहे त्याच्यामुळे अजून तयारी चालू आहे. आता बर्थडेची तयारी आमची जोरदारच चालली आहे. तुम्ही सगळे या बर्थडेला, आता आम्ही चाललोय मामाच्या घरी. चला साई. तर मामींनी मस्त पैकी ना अशी छान अशी खूपच मस्त रांगोळी काढलेली होती आणि मावशी आलेलीच होती पहिले काकांसोबत, तर पूजा मम्मी मी आणि सई पण सोबत सौरभसोबत आलेली होती. तर आम्ही पायी चाललो, मामाचं घर माझ्या जवळच आहे आणि आजी आणि मामी ना माहेरी गेलेले होते आणि लगेच येणार होत्या. तर आम्ही बराच वेळ ना बाहेरच बसलो कारण बाहेरचा परिसर पण खूप मस्त आहे. लोणारवाडीची मावशी आली आहे. मावशीचा लुक एकच नंबर आहे मावशी. काही कन्फ्युजन झालं. मावशी सर्वात शेवटी सर्वात आधी आली आली ती कुठे आहे मामाच्या घरी गेली. हा मावशी खूप मस्त दिसते साडी. खूप मस्त दिसते मावशी साडी. माझी चॉईस आहे मावशी ही. ओझरला कोण होती? ओझरला मीच काढून आणली ह्या साड्या. मामी भावांना ओळून आल्या पण आल्या का? ही अंशूला छान दिसते का? माझी भाऊ
गाडी गाडी आणायची गाडी नाही दिसली अगं अंशू तू नव्हती ना साई खेळतच नव्हती म्हणे अंशू कुठे गेली अंशू कुठे गेली इकडे बघ साई हा दगी दगी मॅचिंग पा दे अंशूला पा दे दे ना हो का तर घरामध्ये ना मोठ्या हॉलमध्ये मॅच चालू होती सगळेजण मॅच बघत होते आणि आम्हाला ना मॅच बायकांना जास्त काही आवडत नाही त्यामुळे बायो सगळेजण ना आम्ही बाहेरच बसले होतो मावशी वगैरे कारण सगळेजण एकत्र आलो तर खूप सारे गप्पा गोष्टी होतात आणि सगळेजण आम्ही बाहेरच बसलो तर मम्मीच्या आत्यांतही आलेल्या होत्या सगळ्यांच्या मस्त अशा गप्पा चालल्या होत्या तर तुम्हालाही आमची फॅमिली खूप आवडते तर मामीही ना त्यांच्या माहेरवरून लवकर आल्या कारण आम्ही सगळेजण येणार होतो तर त्या सकाळीच गेल्या होत्या त्यांच्या भावाला ओवाळून त्या आल्या आणि आल्यानंतर चार वाजलेच होते तर सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला तर आम्ही सगळे आलो होतो आजीही ना तिच्या माहेरी जाऊन येणं भावाला ओवाळून पण आली लवकरच तर फक्त माझी लहानी मावशी बाकी होती तर सगळेजण तिची वाट बघत होतो जॅकेट तू पण रेडी हो छान तर मामाच्या घरी आलं आहे आता औक्षणाचा टाईम झालाय चार वाज दुपारी आलो होतो त्यामुळे दुपारी काही औक्षण केलं नाही तर आता चार सव्वा चार वाजले ना मामी बघितलंय माई मामी तर आता मी ओवाळून घेतो दिसते छान दिसते मस्त फोटो आपण पुढच्या हॉलमध्ये काढू ना मॅच चालू मॅच आमचे आमचे छोटे भाऊ बसले आता मस्त त्यांना म्हटले जॅकेट घाला दोघांनी जॅकेट घालून आले आम्ही तुम्हाला ओवाळू ए अरे आमचे भाऊ येते ना ओवाळायचे आम्हाला हे दोघांना झाले ओवाळून हे दोघच बाकी आमचे साई पण आहे कोण आले आत्या साई पण आहे का तो कुठे तुला दिसतय का पाच मिनिटात येईल तू इथं बसलेला पाच मिनिटात कसा येईल मग पाच मिनिटात तुझ्या माग साई बसलेला आहे पण पाच मिनिटात येणार आहे असं पूजा म्हणते म्हणजे तू एवढं जाड आहे छान दिसतंय एकदम भारी तुमच्यापेक्षा मी छान आहे हा मी संसारिक मामीला पण आवाज द्या पटकन ओ अर्चना मामी फक्त जय मावशी मिसिंग पटकन या तर काही फेस्टिवल असो काही फंक्शन असतो तर सगळ्यांना वेळ असतं हे फोटोशूट तर आम्ही पण ना सगळेजण एकत्र आलो का खूप सारे फोटो काढतो खूप मस्त मस्त आमचे असे फोटो आलेले आहे तर खूपच फोटो काढले तर फोटोंचं प्रमाणच नसतं तर एका साईडला आमचं फोटोशूटही चालू होतं आणि दुसऱ्या साईडला आहे ना ओवाळण्याचा कार्यक्रमही चालू होता तर ही आहे ना मम्मीच्या आत्या आहे तर लहान्या आत्या तर बाबांच्या बहीण आणि ह्या बाबांच्या मोठ्या मोठी बहीण आहे तर अजून एक बाबांना बहीण आहे तर बाबांच्या अशा तीन बहिणी म्हणजे माझ्या मम्मीला तीन आत्या आहे या सगळ्यात मोठ्या आणि त्यांचं ओवळून झाल्यानंतर मम्मीचा नंबर तर मम्मी सगळ्यात मोठी बहीण आहे नंतर मला तीन मावशा आहेत तर तुम्हालाही माहीत आहे तर मम्मीचं पण ओवाळणं झालं त्यानंतर सगळ्यांचं औक्षण झालं तर मम्मीनं त्यांचं झाल्यानंतर आमचे छोटे छोटे भाऊ तर मावशीचे मुलं Yeah.
टाकलो शास्त्र माहितीये का म्हणजे देवाला कर त्याच्या दानाशी दाखवा काय बिचार त्याच्या मुळा उठले सगळे काजू कसली आणली काय का मावशी अग काजू कसलीच घाल ना सांग ना याची का गाडी बर का स्पेशल अमोल कंपनीची बाबा ना खाऊ घाल ना बाबा ना अजून बावळायचे ऋतू चनावरची कंपनी आहे फोटो काढ ना मावशीचा तुझ्या फोन मध्ये आता आमचे छोटे छोटे भाऊ बसले आज लहानी पासून सुरुवात आहे इकडे बघा तुम्ही तिघ दिसतय आणि शिव इकडे अंशु आवडते का सौरभ दादाला तिला सौरभ दादा लई आवडतो ना कसं अंशु सई झोपली उलटी नको करू दाखव रे तर आता सगळ्या भावांचं मस्त असं औक्षण झालं आणि आता सगळे जण बाहेर आले आता फोटोशूट चालू झाले अन्ना मस्त निवंत बसले अंशु तिकडे काय इकडे या ना खाली गार्डन आहे अर्चना मामीने एवढं सुंदर गार्डन बनवलंय खास दिवाळीसाठी म्हटलं सगळं येणार आहे फोटोशूट साठी आता मस्त फोटोशूट करा आम्हाला ऍड करशाल ना म्हणे ना आमची सर्वात लहान बहीण आहे ना जया ती काय अजून आली नाही मामाच्या घरून माझी सही या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अजून फोटोशूट काही संपलं नाहीये तरी पण माझी लहान मावशी अजून काही आलेली नाहीये
आणि लहान मुशीचा मुलगा आलेला आहे अरुण. वेदन दादा पण नाही आला, मम्मी सोबत आहे का? घरी आहे. आणि अजून पूजा काढते, सगळ्यांचे फोटो काढते. हो खाऊ पाहू का उशी? तू सगळं लेट आली, लेट. माझी लहान आहे बहीण, सकाळपासून मामाच्या घरी होती, आता आली. आता आमचं सगळं फोटो शूट झालं, सगळं संपलं मावशी. आता तर माझी सई आहे ना, झोपलेली होती आणि आता उठली आहे, रडतीये. आता तिला जेव जेव करायचं. तर मावशी पण आली, तर सगळ्यात लहान मावशी बाकी होती, ती पण आली. तिच्यासोबत पण मस्त फोटोशूट केलं. तर आता ओवाळणी झाली आणि फोटोशूट पण झाली. काय का नाही का फोन? मामी काय प्लॅन ठरलाय तुमचा? चिकन मसाले भात पोळ्या. आमच्यासाठी मसाले भात, आम्ही व्हेज आहे. पावडे पावडे आपलं काय रोजचा आयटम ह्या? काय असलं का, काय असलं का, सगळे एकत्र जमलो का? पावडे आणि मसाले भात. मग तुम्हालाच तयारी करायची सगळी. खास म्हणजे तुम्ही आलो आता म्हणून नाही. असं आहे का? तुम्ही नंतर जाणार आहे का? मी पण नंतर येणार आहे, मी उद्या लगेच चालली. तर स्वयंपाकाला आहे ना मामी मावशींचे सगळे काही लागल्या. आणि लहान मुलांचं झालं आतिषबाजी सुरू, फटाके, भुईचक्कर, पाऊस वगैरे लावण्याची. तर त्यांची मजा आहे वेगळी. सई इकडं बाई, आपला अंशू इकडं बघ, काय लावलं तू? पॉन्ड्स पावडर सईला बघ किती हसू आले, सईला बघ किती हसू आले. साडी चेंज केली आहे आणि आता मावशी मामी ते सगळे काही स्वयंपाकाला लागलंय आणि आम्हाला सुट्टी आहे. भांडे घासते का? पहिले आपण काम करायचं का गं पूजा? आणि पोळ्या झालेले आणि आता भांड्याचं काम चाललंय का? पहिले आम्ही खूप काम करायचो, मामी नव्हत्या ना, तर आम्हीच काम करायचो. आता मामी आले त्यामुळे आमचं काम मामी करते. आता आम्ही सासूर काय म्हणत्या, पण माझी सासू सासूर वास नाही करत. आमच्या आईले चहाने काम करू लागतं मला. पुढच्या वर्षी आम्हाला त्यांना घेऊन जावं लागणार आहे. सारख्या मंगळसूत्र आता लग्न केल्या मंगळसूत्र येतच ना मामी. मंगळसूत्र मला बोलू द्या ना. तर आता सईचा बर्थडे आहे ना, तर दिवाळी झाली, भाऊबीज झाली, मला काही वेळ भेटला नाही मेहंदी काढायला. तर आता सईचा बर्थडे आहे म्हटले चला पूजा पण आहे. आता पूजा जाणार आहे, सईच्या बर्थडे काही पूजा थांबत नाहीये, कारण तिने सुट्ट्या फक्त 4 दिवसाच्या काढून आणली होती. मी सांगितले नाही तिला पहिले, म्हटलं तू येशील 5-6 दिवस. नाही सुट्टीच नाही, तू आधी सांगितलं असत ना तर मग मी लवकर सुट्टी घेतली असती, किंवा मग जास्त दिवस घेतले असती. असं जाऊ दे, आमचे व्हिडिओ बघ तू, तुला सगळं शेअर होईल. मी व्हिडिओ बघते आता. मामीला विषय का तुम्हाला बघणार नाही तर कोणाला बघणार? तर बाहेरच्या ओट्यावर आहे ना मसाले भात आणि पावडी करण्याची तयारी चालू होती. आणि मध्ये ना मामीने मस्त पैकी ना चिकन केलेलं होतं. तर चिकन झाल्यानंतर आहे ना सगळ्यांना नॉनव्हेज खाणारे सगळे काही घरात बसलेले होते, तर त्यांना जेवणासाठी वाढून दिलं. आणि आमचं अजून आहे ना मसाले भात पावडे बाकी होते, तर आमचा स्वयंपाक आहे ना बाहेर चाललेला होता. मध्ये ना नॉनव्हेज खाणारे बसले, त्यांच्यासाठी मस्त चिकन आणि मटन केलेलं आहे. आणि आता आमच्यासाठी आहे ना गेली पावडे तळणारी.
तर आमच्यासाठी सांगितल्याप्रमाणे मसाले भात आणि गरमागरम आता मावशी मस्तपैकी पावडे करते. तर सगळे ना आम्ही व्हेज खाणारे बाहेर बसलेले होतो, नॉनव्हेजवाले सगळे काही घरात होते, आणि आता गरमागरम मस्तपैकी पावडे खाऊ. मसाले भात तर आम्ही मस्त कच्चाच आवडतो, तर खाल्लेला होता आणि सगळे काही बसलेले होते गप्पा मारत. तर चला मग इथेच माझ्या व्हिडिओचं एंड करते, कारण आजचा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.